आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। निसर्ग असमतोल मनाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न वनप्राण्यांच्या उच्छेदामुळे भंगत आहे। अमरावती तिसव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनप्राण्यांचा उच्छेद वाढत आहे, त्यामुळे वनप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी तिसव किसान सभेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय। शेतकऱ्याला तारेचे कुंपण करण्यासाठी 100% अनुदान द्या। वनप्राण्यांमुळे होणारे नुकसान पीक विम्यांमध्ये समाविष्ट करा। वनप्राण्यांमुळे पिकाच्या नुकसानाचे 100% भरपाई द्या आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला। सध्या एका माशांच्या व्हिडिओची चर्चा सर्वत्र रंगली आहे। पावसाळ्यात कोकणात चढीने मासे खाण्याची पर्वणी असते। हे चढीने मासे पकडण्याची एक पद्धत असते। अशाच प्रकारचे मासे पकडत असतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। पारंपरिक पद्धतीने नदीच्या प्रवाहात येणारे पाणी अडवून ही मासेमारी केली जाते। मासे मोठ्या प्रमाणात एका जागी कोंडल्या गेल्याने पाण्यावर उड्या मारतात, तसेच त्यांना पाण्यात धोका वाटत असल्याने त्यांची ही साहजिक वृत्ती असते। मासे पकडण्याची ही पद्धत देखील वेगळी आहे। माशांना आपण सुरक्षित असल्याची जाणीव झाल्याने हे मासे पाण्यावर उड्या मारतात, मात्र हा व्हिडिओ कोकणातला नाही, कोकणासारखे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र या व्हिडिओ मधील वेगळ्या भाषेमुळे बांगलादेशामधील असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे। आयकर विभागाच्या 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता सरकारने मंगळवारी कस्टम तसेच एक्साइज विभागाच्या 15 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त केलं आहे। या अधिकाऱ्यांमध्ये मुख्य आयुक्त पदाचा देखील समावेश आहे। भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपाखाली या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। अर्थ मंत्रालयाच्या एका आदेशानुसार नियम 56 अंतर्गत सरकारने केंद्रीय अपक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाच्या अधिकाऱ्यांना निवृत्त करण्यात आलं आहे। यात मुख्य आयुक्तासोबत सहाय्यक आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। यापैकी काही अधिकारी आधीच निलंबित झालेले आहेत। आर्थिक देवाणघेवाणीतून चाकूने भोकसून आपल्या मित्राचा खून केल्याची घटना समोर आली आहे। ही घटना मंगळवारी रात्री 9 सुमारास नांदेड येथील छत्रपती चौक परिसरात घडली आहे। पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली असून नांदेड शहरातील छत्रपती चौक परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनीमध्ये राहणारे संदीप सदावर्ते आणि संजय कापुरे या दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहार झाला होता। यातून संदीप सदावर्ते यांनी पैसे घेतले होते, त्यापैकी काही पैसे त्यांनी दिले, परंतु 10,000 रुपये देण्यास त्यांना विलंब झाला। अखेर मंगळवारी रात्री संजय कापुरे यांनी त्यांच्याशी वाद घातला आणि चाकूने भोकसून त्याचा खून केला। जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान संदीप सदावर्ते यांचा मृत्यू झाला। बोईसर अहमदनगर एसटी आणि ट्रकचा वाघोबा खिंड बोईस येथे सकाळी अपघात झाला। या अपघातात एसटी चालक आणि वयोवृद्ध जोडपे जखमी झाले आहेत। अपघातात एसटीचे मोठे नुकसान झाले असून जखमींना उपचारासाठी बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात ज्ञानदेव आबाळे, बालिश्रम फापाळे, शैला आबाळे, कल्पेश पाटील हे जखमी झाले आहेत। डोंबिवली ग्रामीण भागातील भोपर संदीप देसले पाडा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। तसेच लहान आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पेंटिंग, ड्रॉइंग या साहित्याचे देखील वाटप करण्यात आले। प्रभाग क्रमांक 114 च्या नगरसेविका रवीना माळी, संतोष पाटील, संदीप माळी, अमर माळी विकास यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। मुलांना शाळेत अभ्यासांची गोडी लागावी आणि चित्रकलेची ओढ लागावी तसेच कल्पना शक्तीची चालना मिळावी या हेतूने या सर्व साहित्यांचं वाटप करण्यात आले। प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई। औरंगाबादेतील ऐतिहासिक बीबीका मकबऱ्यातील मिनाऱ्यावरून कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी बुधवारी सर्व कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले। छोटूराम पंडित नावाचा कर्मचारी मकबऱ्याच्या भिंतीलगत मिनाऱ्यावर काम करीत होता, अचानक तोल गेल्याने शिड्यांवर पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला। छोटूराम या दवाखान्यातही वेळेवर पोहोचवता आले नाहीये, तसेच हा सर्व प्रकार पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय। दरम्यान बुधवारी सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी मकबरा गेट समोरच तीव्र आंदोलन सुरू करून जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। यांचं काल मकबऱ्या इथं काम करत असताना दुःखद निधन झालं। त्या मकबऱ्याच्या भिंतीवरून मिनाऱ्यावरून पडले,
आमची प्रमुख मागणी होती की छोटूलाल पनबिसरेच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी करिता आज पारसिंगपुरा बेगमपुरा भागातील सगळ्या रहिवाशांनी मकबऱ्याच्या मेन गेट समोर आंदोलन केले आणि त्याचं श्रेय म्हणजे की आज त्या मकबरा प्रशासनाने मान्य केली त्याच्या घरातल्या एका व्यक्तीला त्यांनी नोकरीला सामावून घेण्याचे अशी आश्वासन दिले. त्याच्यामुळे आज आम्ही हे आंदोलन स्थगित करतो. याच्यामध्ये कोणाचा निष्काळजीपणा दिसून आला? मकबरा आर्कोलॉजी डिपार्टमेंटचा निष्काळजीपणा आहे की ते कर्मचाऱ्यांना सेफ्टी वगैरे काही देत नाही, सेफ्टी चेस्ट गार्ड देत नाही, सेफ्टी कॅप देत नाहीत आणि ते तसंच मागच्या 30 वर्षापासून ते काम करून आंदोलनकर्त्यांचा रोष बघता पुरातत्व अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांनी मृत पंडितांच्या परिवारातील एकाला नोकरीवर घेण्याची मागणी देखील करण्यात आली. तसंच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट देण्याची मागणी केली. अखेर प्रशासनाने ही मागणी मंजूर केल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई. डोंबिवलीतील महापालिकेच्या 27 गावातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध व्हावे या हेतूने डोंबिवलीतील मानपाडा परिसरात 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरादरम्यान मानपाडा येथील होरिझॉन हॉल येथे 200 कार्यकर्ते 2 दिवस सतत राबत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशी उत्तम सोय मिळाल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्या चेहऱ्यावर देखील समाधान आणि आनंद दिसत होता. या सुनियोजित कार्यक्रमाला तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा शाबासकी दिली. कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, बंडू पाटील, महिला बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी, अनेक नगरसेवक नगरसेविका सभापती उपस्थित होते. या सोहळ्यात आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते तयार झालेल्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे कारण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयात केवळ 6% साठा शिल्लक राहिलाय. दरम्यान मान्सून लांबल्याने मुंबईकरांची चिंता देखील वाढली आहे. आता मुंबई महापालिकेने राखीव पाणी साठा वापरणार आहे त्यामुळे सर्वांनाच पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यासाठी पालिकेने पाणी जपून वापरा असे आवाहन देखील केले. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयात जुलै अखेरपर्यंत पाणी पुरेल असा विश्वास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणारे 4 प्रमुख तलाव असून या जलाशया साठ्यात केवळ 6% पाणी आहे. त्यामुळे तुळशी, बिहार, मोडक सागर आणि तांसा धरण परिसरात चांगलाच पाऊस होण्याची गरज आहे. अन्यथा मुंबईकरांवर पाणी संकट अधिकच गडद होण्याची शक्यता आहे. संसदेत लोकसभेचे कामकाज सुरू झालं असून नव्या अध्यक्षाची निवडही झाली. ओम बिर्ला यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता सभागृहात भाषण देत आहे. काही भाषण असेही आहेत ज्याने लक्ष वेधून घेतले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचेही बुधवारी सभागृहात झालेलं भाषण सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. त्यांनी कविता केलीयच पण असंही काहीतरी बोललेत की सभागृहात एकच भाषा पिकलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सह सभागृहातील प्रत्येक सदस्य पोट भरून हसलाय. एक देश का नाम है रोम, एक देश का नाम है रोम, लेकिन लोकसभा के अध्यक्ष बन गए है बिरला ओम. लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैक लिस्ट में डालना है नाम. नरेंद्र मोदी जी और आपका दिल है विशाल, नरेंद्र मोदी जी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप अब रहो खुशहाल. हम सब मिलकर हाथ में लेते हैं एकता की मशाल, हम सब मिलकर हाथ में लेते हैं एकता की मशाल और भारत को बनाते और भी विशाल. आपका राज्य है राजस्थान, आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए हैं जान. भारत की हमें बढ़ानी है शान, भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप जैसा परफेक्ट है. कर्जबाजारी मुलाने आईच्या दगडाने ठेचून खून करून मृतदेह जाळण्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
रत्नागिरी लांजा तालुक्यातील साठवले येथे ही घटना घडली असून मजहर काळसेकर असं त्या खुनी मुलाचे नाव आहे तर फातिमा काळसेकर असं या मृत आईचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनी मजहरच्या मुसक्यात आवळले. दरम्यान या घटनेच्या दिवशी फातिमा या लांजाला आठवड्या बाजारात गेल्या होत्या. यावेळी त्यांना मजहरने वाटेत गाठले, दुचाकीवरून त्यांना घेऊन साठवली रोडवर निर्जन रस्त्यावर आला. यावेळी मजहरने दुचाकी थांबून आईच्या डोक्यात दगड घातला. हा घाव इतका वर्मी होता की फातिमा खाली कोसळल्या. तोच दगड उचलून त्याने फातिमांच्या पायावर घातला. चेहरा आणि डोळे दगडाने ठेचून त्याने विद्रूप केलं. जवळ असलेल्या वाड्यातील गवताचा पेटा आईच्या अंगावर पसरून त्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. फातिमा हमीद काळशेकर वय 61 ही बाजारला जात असताना मुलाबरोबर रस्त्यातच त्याने कर्जबाजारी झाल्यामुळे आपल्या आईचे दागिने काढून घेतले आणि गवताच्या पेंड्यानं पिटवून दिल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. यामध्ये अत्यंत माणुसकीला काळीमाप असणारं एक कृत्य यातील आरोपी मजहर हमीद काळशेकर यांनी केलेलं होतं. सुरुवातीला उडवाउडीची उत्तर देत होता. बऱ्याच वेळानंतर चौकशीअंती त्याने गुन्हा कबूल केला आणि जे दागिने होते ते ठिकाणीही पोलिसांना दाखवलं. तो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. गुजरातमध्ये एका मोकट बैलाने धुमाकूळ घातला आहे. राजकोट शहरातील रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बैलाने रस्त्याने जाणाऱ्या एका सायकल स्वार आणि दुचाकी स्वाराला जबर धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राजकोट शहरातून व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एका रस्त्यावर विजेच्या खांबाआड एक आडदांड बैल उभा असलेला दिसतो. तो बैल आक्रमक असेल अशी शंका येत नाही, मात्र त्या रस्त्याने जाणाऱ्या एका सायकल स्वारावर त्याने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात बैलाने सायकल स्वाराला खाली पाडले. एवढेच नव्हे तर सायकल स्वारावर पुन्हा 5 मिनिटे थांबून या बैलाने हल्ला केला. या व्यक्तीला काही करण्याच्या आतच या बैलाने उचलून खाली आपटले. अचानक झालेल्या हल्ल्याने सायकल स्वार चांगलाच गोंधळून गेलाय. शिवाय तो या हल्ल्यात गंभीर जखमीही झालाय. जवळच असलेल्या एका व्यक्तीने या सायकल स्वाराला बाजूला ओढून नेले, त्यामुळे त्याचा जीव कसा बसा वाचला. एवढ्यावरच हा बैल शांत बसला नाही, तो पुन्हा खांबाआड दबा धरून बसला. त्या रस्त्याने येणाऱ्या दुचाकी स्वारावरही त्याने हल्ला चढवला. बैलाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार आणि दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. या रस्त्यावर या बैलाने माजवलेली ही दहशत सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 45 भाजपा नगरसेविका रेखा चौधरी यांनी आपल्या प्रभागात विविध विकास काम आणि लोकार्पण सोहळ्यांचा धडाका सुरू ठेवला. सार्वजनिक पाचनालय, बस स्टॉपवर तयार करणे, वृक्षारोपण आणि स्लम एरिया कटर पायवाटा अशी अनेक लोकोपयोगी कामे केली आणि त्यांचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. तसेच या भागातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली म्हणून प्रभागातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. आज बस स्टॉप आणि वाचनालयाचं ठिकाणी उद्घाटन केले. तसेच गटर पायवाट्यांचेही आज उद्घाटन लोकार्पण सोहळा होणार आहे. आणि आज महिलांनी एकतरी झाड लावावं असं इच्छा बाळगून आम्ही प्रत्येक महिलांना एक आव्हान आहे की महिलांनी वडाची पूजा करण्यासाठी प्रत्येक महिलांनी एकतरी वड्याचं झाड लावावं आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यात येईल. ही सर्व कामे करत असताना त्यांचे पती राजेंद्र चौधरी तसेच प्रभागातील अनेक कार्यकर्त्यांची मदत मोलाची ठरली आहे. लोकांची लोकोपयोगी कामे लोकांच्या सहभागाशिवाय होऊ शकत नाही असे मत नगरसेविका रेखा चौधरी यांनी व्यक्त केले आणि आपल्या नागरिकांचे कौतुकही केले. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. राज्य सरकारने 50% आरक्षण 78% वाढवले आहे, ज्यामुळे खुल्या प्रवर्गातील खऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून याचा मोठा धोका राज्यात निर्माण झालाय. ज्यांना संविधानाने आतापर्यंत आरक्षण दिले पिढ्यानपिढ्या त्यांनी त्याचा लाभ घेतलाय. हे कुठेतरी थांबायला हवे म्हणून फाईट फॉर जस्टिस सेव्ह मेरिट सेव्ह नेशन समितीच्या वतीने 20 जून रोजी सायंकाळी 4 वाजता क्रांती चौक येथून शहागंज गांधी पुतळ्यापर्यंत मुकमोर्चा काढण्यात येणार आहे. मागणी आहे, घटनेने घालून दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ नये व सर्व
प्रकारचे आरक्षण 50% असावे. एकदा आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांना दुसऱ्या पिढीला आरक्षणाचा लाभ मिळू नये. सर्व प्रकारच्या पदव्युत्तर शिक्षणातून आरक्षण हद्दपार झाले पाहिजे. इयर मार्किंग पद्धत बंद व्हायला पाहिजे. म्हणजे आरक्षित जागेवर केवळ आरक्षित उमेदवार व खुल्या जागेतील प्रवेशावर केवळ त्याच उमेदवाराचा हक्क असायला पाहिजे. येत्या 26 जानेवारी 2020 आरक्षणाची मर्यादा घटनेनुसार संपत आहे. आरक्षण दिल्यापासून आजतक त्याचा किती फायदा समाज घटकांना झाला यावर केंद्र सरकारने श्वेत पत्रिका प्रसिद्ध करावी. सर, मेरिट्स संदर्भात तुम्ही सांगत होते काय? आमची जी ही लढाई आहे ही सेव मेरिट सेव नेशन, म्हणजे गुणवत्ताला जर आपण प्राधान्य दिलं नाही तर जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे ते डिप्रेशनमध्ये जातील. आणि दुसरे म्हणजे जे विद्यार्थ्यांना असं दिसेल की आपल्या देशात वाव नाही आहे तो ते लोक देश सोडून जातील. किती समाज ओपन कॅरेट? आता 12 समाजांचा आजच्या तारखेत आम्हाला पाठिंबा आहे. प्रतिनिधी इम्रान शेख, आधार न्यूज, मुंबई. तर ह्या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.